अरे डोळ्यात जाईल की रे, नीट प्या नीट प्या. चला आता माझा चहा वगैरे सगळा झालेला आहे. काय चाललंय माझं आता? तुमच्या नादात मी काही करत असते बघा. माझा चहा वगैरे आता सगळं झालेलं आहे. तुम्ही सारखं मला विचारत असता, तुमच्या घरात कोण आहे की नाही, तुम्ही एकट्याच आहात का, असं आहे का, नाही सगळं आहे, व्यवस्थित आहे. पण तरी सुद्धा एक कमेंट मला आत्ता अशी बघायला मिळाली की साधारणतः जेव्हा आया आज्या होतात त्यावेळेला त्या मुला नातवंडांच्यात असतात, सुना मुलांच्यात असतात, आपल्या आपल्या विश्वात असतात. आणि हे कुठलं काय तुम्ही नवीन सुरू केलेलं आहे यूट्यूब, तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की माझ्याकडेही हे सगळं आहे. पण तरीसुद्धा मी हे यूट्यूब सुरू केलं कारण की साधारणतः विशिष्ट 58 वयानंतर आपल्याला आपल्या प्रोफेशनमध्ये आपण रिटायरमेंट घ्यावी आणि प्रोफेशन जरा चेंज करावा, नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये तोचतोचपणा येत असतो आणि तो तोचतोचपणा मला आयुष्यात नको होता. म्हणून कुठंतरी हे यूट्यूब माध्यम मी स्वीकारलं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत आपल्याला अपडेटेड कसं राहता येईल आणि छान कसं राहता येईल आणि जे काही आपली आयुष्यातली वर्ष उरलेली आहेत त्यामध्ये आपल्याजवळ जे आहे ते इतरांपर्यंत कसं पोचवता येईल किंवा इतरांच्या जवळच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा घेता येतील हे मला बघायचं होतं किंवा हे मी बघते आणि ते मला आवडतं. आणि म्हणून ह्या एजला सुद्धा मी हे यूट्यूब माध्यम स्वीकारलं. सोशल मीडियावरती मी आहे, काही ना काहीतरी रोज करत असते वेगळं वेगळं. आज आता तुम्हाला सांगायचं तर तुम्ही म्हणाल हा असा का अवतार, तर हा असाच अवतार असणं शक्य होतं कारण मी तुम्हाला म्हटलं की माझ्या मावशी आज, तुम्ही म्हणाल की काय मॅडम गॅस जवळ उभं राहिलाय तुम्ही आणि केस सोडून उभं राहिलाय, ही मला तुमची कमेंट ऐकायला मिळणारच आहे आय नो, कारण की तुम्ही अशा कमेंट करतच असता, तर इट्स ते करतातच रे, ते नावं ठेवायला कमी करत नाहीत, लगेच असतील तयारच असतात, बायकाच ना शेवटी असतोय ना तू, त्यामुळे बायका नावं ठेवतात लगेच आणि पकडतात रे बरोबर तुम्ही असंच केला तसंच केला. तर आज आमच्या मावशी कामाला गेले, आठवड्याभर नाही आहेत, त्यामुळे घरातलं सगळं काम करून पुन्हा आज संडे हा गोंधळ समोरचा, त्यामुळे आज खूप दमायल झालं, त्यामुळे अर्थातच हा असा थोडा अवतार आहे. पण म्हटलं की नाही, एखादा विचार मनामध्ये आला की लगेच बोलला तर तो योग्य बदल नाही दिसणार. तू म्हणते लेफ मी वरती आहे, तू खाली आहेस पिलू. तर म्हणून हा असा एक माझा अवतार आहे. पण तुझं काय काम आहे ग बस? तर अशी मज्जा असते, सगळ्याच घरामध्ये असते, पण फॅमिलीला आवडतंच असं नाही इकडे, आणि त्यांच्या आईवडिलांना पण आवडतं असं नाही आहे. तर म्हणून मी फॅमिली कधी घेत नसते, तरी काका येत असतात कधी ना कधीतरी, आमचे हे येत असतात. पण कसं असतं, बिल्लू नको पडशी लागेल हो तुला लागेल. आणि ह्यांचं कसं होतं की जेव्हा बसायचं यूट्यूबवरती यायचं त्यावेळेला तुम्ही व्यवस्थितच यावं लागतं, पण घरात जेंट्स बऱ्याच वेळेला त्यांना ते आवडत नाही व्यवस्थित यायला, मग त्यामुळे मग बऱ्याच वेळेला काका येत नाहीत. आणि बोलणं जे असतं ना ते प्रत्येकालाही टॅग जमत नाही. काकानं उभं राहून बोलायला सांगितलं तर अनेक विचार ते माझ्यासमोर मांडत असतात, बोलत असतात, पण यूट्यूबवरती बोलून म्हटलं की इतके पॉज घेतात, इतके पॉज घेतात ना की मग तो व्हिडिओ मोठा होतो. आणि म्हणून मग काका व्हिडिओवरती येत नाहीत बरंच, पूर्वी येत होते पण ती वेळ त्यांची माझी जमत नाही व्हिडिओची. ते कामात असतात तेव्हा मी व्हिडिओ करत असते, ते रिकामे असतात त्यावेळेला माझ्याजवळ वेळ नसतो, तर असं काहीतरी असतं. तर पण तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचारलात की तुम्ही ह्या एजमध्ये कसं काय हे माध्यम स्वीकारलं किंवा हे करिअर कसं स्वीकारलं, तर हे करिअरपेक्षा मी एक पॅशन म्हणून स्वीकारलं, छंद आनंद असं म्हणून हे स्वीकारलं.
आपल्याजवळच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांच्या समोर मांडाव्यात, लोकांपर्यंत जाव्यात. कारण की आता शेवटचे आपले हे काही वर्ष आहेत, म्हणजे 60 संपली, 40 राहिली, 100 वर्ष जगायचं म्हणजे जगायला पाहिजे ना 100 वर्ष आजी. का अवघड का काही नाही राहणार तर. तुमची मुलं बघायची म्हणजे राहायला नको आहे रे मला. मग असं कसं म्हणजे हेल्दी राहायला पाहिजे. हा हेल्दी राहायला पाहिजे. हो मग हेल्दी राहायचं असेल तर तुमचं मन पहिल्यांदा हेल्दी पाहिजे, स्वतः मनाने हेल्दी पाहिजे. मग शारीरिक काय छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी त्यातनं तुम्ही मार्ग काढून जाता. पण जर का तुमचं मन हेल्दी नसेल तर शरीराच्या ज्या अडचणी असतात किंवा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या खूप मोठ्या होऊन जातात. आणि हे मी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असते. बऱ्याच जणी मला विचारतात की बऱ्याच जणींच्याकडे माझे नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, मॅडम आम्हाला असं होतंय, आम्हाला तसं होतंय, आम्हाला बरं नाही. मी म्हणते काही करायचं नाही, माझं फक्त व्हिडिओज बघायचे आणि छान राहायचं. कारण आजार हे प्रत्येकाला होतच असतात, आम्हाला सुद्धा होत असतात, पण त्याचा किती बाऊ करायचा हा आपला पण ठरवायचा असतो. तर हेच मला तुमच्याशी आज सांगायचं होतं की जरी वय झालं तरी आयुष्यात कधीच वय झालं असं म्हणू नका. छान रहा, जगत रहा, आणि आपलं जे आयुष्य ते आपण जगता जगता आपल्या अनुभवाचे जे बोल असतात ते इतरांच्यापर्यंत पोचवत रहा. कारण की म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपल्या पुढच्या स्टेज मागचा शहाणा होय की नाही असं म्हणतात ना. आहे की नाही मराठी म्हण माहीत आहे काय काय मराठी म्हणी चालली माहीत नाही मुलांना असं करतोय असं. तर हे जे अनुभव असतात हे अनुभव आम्ही सांगितले तर कदाचित तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो, नवीन पिढीला उपयोग होऊ शकतो. माझ्या वयातल्या स्त्रियांना असं वाटू शकतं की अरे च्या हे काय सगळीकडेच आहे, तर त्यामुळे त्याचा त्या फारसा बाऊ करणार नाहीत. आणि तो बाऊ करू नये. आपण जर का हा बाऊ करायला लागलो तर अजिबात तरुण पिढीला हे आवडणार नाही. आपण अपडेटेडच राहायला पाहिजे, आपण आनंदीच राहायला पाहिजे. आपल्या अडचणी, आपल्या कटकटी यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. आणि ह्या तरुण पिढीबरोबर जसं दुधात साखर, म्हणजे ते दूध आणि आपण साखर, आपण नेहमी आपण दूध आणि त्यांना साखर किंवा मीठ म्हणतो, नाही ते दूध आणि आपण साखर, तर आपण साखरेप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये मिसळून जायला पाहिजे. मग त्यांच्या आयुष्यामध्ये मिसळून जाताना बऱ्याच वेळेला आपल्याला त्यांच्यासोबत राहता येईल असं काही नाही आहे. तर त्यांच्याबरोबर सोबत जरी आपल्याला राहता नाही आलं तरीसुद्धा आपण त्यांच्यापासून वेगळं राहूनसुद्धा नको माझा फोन नाही घ्यायचा, ठेव तिथं तुझा आहे, झालाय सकाळपासून खूप वेळ वापरून झालाय, ठेव आता बाकीचं काहीतरी खेळा आता डोळे जातील, नको आता बास. सकाळपासून फोन फार वेळा घेतलायस तू छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आता नको, आता थोडा वेळ टी व्ही बघा म्हणे पाहिजे तर. सकाळपासून टी व्ही लावला नाही ना, टी व्ही बघा थोडा वेळ. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ह्या मुलांच्या आयुष्यामध्ये आपल्याला नाही नेहमीच आपण मुलांना नावं ठेवत राहण्यापेक्षा नवीन जग आत्ता ह्या जगामध्ये जी बदललेली लाईफस्टाईल आहे तर ह्या लाईफस्टाईलशी जुळवून घेऊन, आणि हीच अशी लाईफस्टाईल असणार आहे, जीवनपद्धती बदललेलीच असणार आहे. आपला स्वभाव किरकिरा करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, आणि सतत रडत राहण्यात तर अजिबात काही पॉईंट नाही आहे. रडत राहणाऱ्या व्यक्तींच्याकडे कुणीसुद्धा बघणं शक्य नाही. हसत रहा, आनंदी रहा, तर तुमच्याशी 4 लोक बोलायला येतील. तुम्ही सदा जर का दुखडे गात राहिलात तर तुम्हाला सगळेजण नेहमी अवॉइडच करतील.